कोल्हा आणि त्याची शेपूट। एकदा एक कोल्हा जंगलातून रमत गमत चालला होता आणि अचानक त्याची शेपूट एका सापळ्यात अडकली। बिचारा कोल्हा ती शेपूट सोडविण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला काही ती शेपूट सोडवताच आली नाही। प्रयत्न करता करता त्याची शेपूट तुटली। बिचारा कोल्हा खूपच हिरमुसला, त्याला इतरांसमोर जायला लाज वाटू लागली। एक दिवस त्याने ठरवलं, आता खूप झालं, काहीतरी करायलाच पाहिजे। त्याने खूप हिम्मत करून आपल्या सगळ्या मित्रांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणाला, मित्रांनो तुम्हीही तुमची शेपूट कापून टाका, कारण कुत्रा जेव्हा मागे लागतो तो आपली शेपूट पकडू शकतो ना, आणि खाली बसतानाही शेपटीचा त्रास होतो। म्हणून मी सांगतोय की शेपटीचा काही उपयोग नाहीये, म्हणून तुम्हीही तुमची शेपूट कापून टाका। एक म्हातारा कोल्हा हे सगळं ऐकत होता। तो म्हणाला, जर का तुझी शेपूट कापली गेली नसती तर तू आम्हाला हा सल्ला दिला असतास का? इतर सगळ्या प्राण्यांना त्या म्हाताऱ्या कोल्ह्याचं म्हणणं पटलं आणि त्या शेपूट तुटलेल्या कोल्ह्याला आपली चूक लक्षात आली। तात्पर्य, या गोष्टीतून आपण हे शिकलो की इतरांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याआधी दोनदा विचार करावा।